ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तात्काळ उपविभागीय अधिकारी डॉक्टर मोहन नळनकर यांच्या मनमानी भ्रष्ट गैरकारभाराची चौकशी महाविकास आघाडी सरकारने गुलदस्त्यातच ठेवली आहे. भिवंडी तालुक्यातील भादाने, पिसे, वाशेरे, तळवली, आतकोली ग्रामपंचायतीच्या भादाने तळवली पठार गुरचरणीवर 100 कोटीच्या वर दगडखानी रॉयल्टी चोरी करणाऱ्यावर शासनाने अद्यापही कारवाई केलेली नाही. अनेक वेळ तक्रारी केल्या, वृत्तपत्र मीडियात बातम्या प्रसिद्ध झाल्या, शासनाने चौकशीसुद्धा केली, मात्र त्यामध्ये कोण चोर, कोण दोषी आणि कोण आरोपी फरार यांचा थांगपत्ता लागला नाही. पुरावे समोर असताना सरकार डॉक्टर मोहन नळनकर यांना वाचवण्यासाठी कोण राजकीय नेते वसुली वाजेंना मदत करतात याकडे शासनाने लक्ष वेधावे अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. भिवंडी तालुक्यात समृद्धी महामार्ग, वडनेरा महामार्ग गोडाऊन, MIDC झोन या विकास कामात भूसंपादित होणाऱ्या जमिनीत डॉक्टर मोहन नळनकरसह अन्य अधिकाऱ्यांनी अमाप संपत्ती जमा केली असल्याची चर्चा आहे. स्थानिक कुळवहिवाट कब्जेदार शेतकऱ्यांच्या विरोधात चुकीचे बनावट निर्णय देऊन जमीन क्षेत्राचे 7-12 उतारे वाढून कोटी रुपये कमविणारे डॉक्टर मोहन नळनकर यांनी शासनाच्या गुलचरणी भूखंडावर कोटी रुपयाची दगडखाणीमधून रॉयल्टी चोरी होताना का कारवाई केली नाही? जर कारवाई केली असेल तर त्यातील गुन्हेगार फरार आहेत का? रॉयल्टी दंड रक्कम किती जमा झाला? सरकारी भूखंड हडप करून राजकीय शासकीय टोळीचा महाविकास खडसे करणार की भाजपाचे किरीट सोमय्या त्यांच्या ईडी काडीचा बंदोबस्त करणार अशी उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, भिवंडी. देशात काम करणारी 3 भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशनसह रहा लाईव्ह अपडेट्सशी निगडीत.